पूर्वी जवळजवळ आपल्या सर्वांच्याच घरात पंखे असायचे, आत्ताही असतात, मात्र जग मॉडर्न होत चाललंय, त्यामुळे पंख्यांची जागा आता एसी आणि कूलरने घेतली आहे. पण तरीही अशी काही घरं किंवा जुनी कार्यालये आहेत जिथे अजूनही पंखे पाहायला मिळतात. अहो एवढंच काय तर असे पंखे आपल्या संसद भवनात सुद्धा आहेत बरं, पण हे पंखे काही साधे सुधे नाहीयेत. कसं तर ऐका, आपण उलट्या चालणाऱ्या गाड्या, सायकली आणि माणसे पाहिलीच असतील, किंवा आपण लहान असताना आपल्याला उलट्या पायाच्या हडळीबद्दल सांगून घाबरवलं देखील असेल. असो, पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या देशाच्या संसद भवनात उलटे पंखे लटकवलेले आहेत? ऐकून थोडं आश्चर्य वाटेल पण खरंय. चला तर मग जाणून घेऊयात संसद भवनात असे उलटे पंखे का बरं आहेत. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे साधं सोपं. जर तुम्हाला आपल्या भारतीय संसद भवनात जायचा कधी योग आला तर आपली भारतीय संसद भवन नीट निरखून नक्की पहा. तिथे तुम्हाला उलटे पंखे लटकवलेले दिसतील. 21 फेब्रुवारी 1921 साली ड्यूक ऑफ नॉट याने संसद भवन निर्माण करण्याचा विचार मांडला होता. याचे डिझाईन बनवण्याचे काम प्रसिद्ध आर्किटेक्चर एडविन लुटियन्स आणि हर्बर्ट बेकर्स यांना दिलं होतं. हे संसद भवन बनवण्यासाठी डब्बल 5 वर्ष लागली होती. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्यावेळेचे भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड इरविन यांनी 18 जानेवारी 1927 साली याचे उद्घाटन केले. संसद भवनेची काही अशी वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत जी त्याला खास आणि वेगळं बनवतात. यातील एक वेगळीकता म्हणजे सेंट्रल हॉल मध्ये असलेले हे उलटे पंखे. जेव्हा संसद भवन बनलं तेव्हा त्याचे घुमट खूपच मोठं होतं. सेंट्रल हॉलचा घुमट हा पूर्ण संसद भवनाचं केंद्र आहे. अशा मध्ये ज्यावेळी पंखे लावण्याची वेळ आली तेव्हा छत खूप मोठं होतं, त्यामुळे पंखे लावण्यासाठी अडथळा निर्माण होत होता. लांब काठ्यांच्या मदतीने हे पंखे लावण्याचा प्रयत्न केला गेला पण काम काही जमलं नाही. मग त्याच काठ्यांवरती उलट्या दिशेने पंखे लावण्यात आले. हे पंखे लावणारा नक्कीच खूप मोठा विद्वानच असेल. असं केल्यामुळे पंख्यांची हवा पूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत जाते. तेव्हापासूनच हे पंखे अशा स्थितीत आढळतात. वाढते कामकाज आणि अपुरी जागा यामुळे आता नवीन संसद भवनाच्या बांधकामाची सुरुवात करण्यात आली आहे. आता नवीन बांधलेल्या या वास्तूमध्ये आपल्याला उलट्या पंख्यांचे दर्शन होणार नाही, तर आता या पंख्यांची जागा एसी घेईल. असो, काळानुसार बदल हा आवश्यकच आहे. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन आणि माहितीपूर्ण त्याचबरोबर इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.